47 दिवसापासून जे साखळी उपोषण सुरू आहे खामतलाव चौकामध्ये, या रोडवर 9 लोकांचे बळी गेले म्हणून जय जवान जय किसान संघटना आमचे जिल्हाध्यक्ष सचिन धनमारे यांच्या नेतृत्वामध्ये ते सुरू. आज पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण असं की प्रशासन आमच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करून राहिला आहे की ते ताबडतोब तुम्ही तिथनं उचला आणि तुमचं आंदोलन संपवा. आमचं म्हणणं असं आहे की आंदोलन का बरं संपवायचं? जेव्हा तुमच्या भंडाऱ्याच्या खासदार साहेबांनी असं म्हटलं होतं की मी हे ऑर्डर आणलेलं आहे आणि हे काम पटकन सुरू होणार आहे, पण आम्हाला असं कळलं की डिपार्टमेंटच्या लोकांनी असं सांगितलं की बुवा आता तर जेमतेम काय म्हणतात त्याला टेंडर होईल, टेंडर झाल्यानंतर काम सुरू करू. आता त्यांची फजिती अशी झालेली आहे की मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जात आहे, ज्या रस्त्यावर 9 लोकांचे निष्पाप बळी गेलेले आहे, त्याची जिम्मेदारी कोण घेईल? प्रशासन घेईल की मुख्यमंत्री घेईल? आणि म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ते यायच्या पहिले जर काम सुरू नाही केलं तर भंडाऱ्याची जनता आणि आमचं जय जवान जय किसान संघटना मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवतील. वेळ पडल्यास मुख्यमंत्र्याचा ताफा अडवल्याशिवाय राहणार नाही, जेणेकरून इथल्या आमदार आणि खासदाराची नाचक्की झाली पाहिजे. या भंडाऱ्याच्या जनतेने त्यांची कशी नाचक्की केली हे मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे. म्हणून तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करतो की तुम्ही तिथनं निघायच्या पहिले या रस्त्याच्या कामाचं ऑर्डर ताबडतोब चालू करायला द्यायला सांगा, कारण की तुमची ती एक प्रकारची शैली आहे की तुम्ही ते कागदपत्र फाईल याच्या चक्करमध्ये न जाण्यापेक्षा तुम्ही ताबडतोब फोनने काम सुरू करण्याकरता तुम्ही ऑर्डर देऊ शकता. ते जर काम सुरू झालं तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदनही करू, स्वागतही करू, भंडाऱ्याच्या जनतेच्या वतीनं सुद्धा स्वागत करू, अशी असं मी आव्हान मुख्यमंत्री साहेबांना करू. 47 दिवसापासून जे साखळी उपोषण सुरू आहे खामतलाव चौकामध्ये, या रोडवर 9 लोकांचे बळी गेले म्हणून जय जवान जय किसान संघटना आमचे जिल्हाध्यक्ष सचिन धनमारे यांच्या नेतृत्वामध्ये ते सुरू. आज पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण असं की प्रशासन आमच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करून राहिला आहे की ते ताबडतोब तुम्ही तिथनं उचला आणि तुमचं आंदोलन संपवा. आमचं म्हणणं असं आहे की आंदोलन का बरं संपवायचं? जेव्हा तुमच्या भंडाऱ्याच्या खासदार साहेबांनी असं म्हटलं होतं की मी हे ऑर्डर आणलेलं आहे आणि हे काम पटकन सुरू होणार आहे, पण आम्हाला असं कळलं की डिपार्टमेंटच्या लोकांनी असं सांगितलं की बुवा आता तर जेमतेम काय म्हणतात त्याला टेंडर होईल, टेंडर झाल्यानंतर काम सुरू करू. आता त्यांची फजिती अशी झालेली आहे की मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जात आहे, ज्या रस्त्यावर 9 लोकांचे निष्पाप बळी गेलेले आहे, त्याची जिम्मेदारी कोण घेईल? प्रशासन घेईल की मुख्यमंत्री घेईल? आणि म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ते यायच्या पहिले जर काम सुरू नाही केलं तर भंडाऱ्याची जनता आणि आमचं जय जवान जय किसान संघटना मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवतील. वेळ पडल्यास मुख्यमंत्र्याचा ताफा अडवल्याशिवाय राहणार नाही, जेणेकरून इथल्या आमदार आणि खासदाराची नाचक्की झाली पाहिजे. या भंडाऱ्याच्या जनतेने त्यांची कशी नाचक्की केली हे मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे. म्हणून तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करतो की तुम्ही तिथनं निघायच्या पहिले या रस्त्याच्या कामाचं ऑर्डर ताबडतोब चालू करायला द्यायला सांगा, कारण की तुमची ती एक प्रकारची शैली आहे की तुम्ही ते कागदपत्र फाईल याच्या चक्करमध्ये न जाण्यापेक्षा तुम्ही ताबडतोब फोनने काम सुरू करण्याकरता तुम्ही ऑर्डर देऊ शकता. ते जर काम सुरू झालं
तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन ही करू, स्वागत ही करू, भंडारा